बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. हर्षवर्धन जाधव आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून हर्षवर्धन जाधव हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय आणि लोकांसाठी आंदोलन देखील करतोय असं यावेळेला हर्षवर्धन जाधवांनी म्हटलंय. ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्याला निवडून आणा, ज्यांनी काम केलं त्याला निवडून आला, ज्यांनी काम नाही केलं त्याला पाडा. तर या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. देश धडीला लागलोय, तरीही सर्वसामान्य मराठा समाजाचा, इतर समाजाच्या शेतकऱ्याचं काम मी करतोय. लाईट बिल असू दे, पीक विमा असू दे, पीक कर्ज असू देत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत, सातत्याने आंदोलनं लढाई मी करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की मी लढलो पाहिजे आणि तशा पद्धतीने मी अपक्ष लढण्याच्या संदर्भातली भूमिका आता जाहीर केलेली आहे.